धाराशिव जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये सत्तांतरानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत झाली आहे. जिल्ह्यातील 8 पैकी 5 बाजार समितीवर महाविकास आघाडीने वर्चस्व निर्माण केले असून सत्ताधारी शिंदे फडणवीस गटाला केवळ 3 बाजार समितीत यश मिळाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या भूम परांडा वाशी मतदारसंघातील 3 बाजार समितीपैकी केवळ भूममध्ये 17 विरुद्ध 1 ने यश आले. परांड्यात 13 विरुद्ध 5 आणि वाशीमध्ये 12 विरुद्ध 6 मताने त्यांना मात खावी लागली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर मतदारसंघातील बाजार समितीत 14 विरुद्ध 4 जागा जिंकत मतदारसंघात 72 गावं असलेल्या उस्मानाबाद बाजार समितीत 17 विरुद्ध 1 असे वर्चस्व निर्माण केले आहे. त्यासोबतच जुन्या मतदारसंघातील कळंब बाजार समितीत 7 जागा पटकावल्या आहेत. तर उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास घाडगे यांनी 10 जागा मिळवत विजय प्राप्त केला. मात्र उस्मानाबाद बाजार समितीत त्यांना हार पत्करावी लागली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना आपल्या दोन्ही उमरगा आणि मुरुम बाजार समितीत हार पत्करावी लागली असून उमरग्यात 11 विरुद्ध 7 तर मुरुममध्ये 15 विरुद्ध 3 जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असून सत्ताधारी महायुतीत भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे. तर पालकमंत्री तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांना मात्र यश आले नाही. खरं तर ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढली. प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर असताना सुद्धा आणि मतदार मर्यादित असताना सुद्धा एवढे पैसे वाटल्याच्या नंतर सुद्धा मला वाटतंय जिल्ह्याभरातलं जे चित्र आहे ते स्वयंस्पष्ट करणार आहे. मला वाटतंय सामान्य माणसाची भावना काय आहे हे वारंवार दर्शवणार आहे. आणि जे काही महाराष्ट्रातलं राजकारण मागच्या 8-10 महिन्यापासून चालू आहे मला वाटतं त्याला एक चपराक देणार आहे. निश्चितपणे जी संधी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिल्हाभरात मार्केट कमिटीमध्ये दिली गेली त्या संधीचं सोनं करून सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या चांगल्या पद्धतीच्या शेतकऱ्याच्या हिताच्या व्हाव्यात याच्यासाठी सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रयत्न करतील ही अपेक्षा त्या सगळ्यांकडनं बाळगतो. आनंद साखरे, MCN News, धाराशिव.